विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पहिल्या यादीमध्ये माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्याने अहमदनगर मधील बुरान नगर येथील कार्यकर्त्यांनी फटाके फोडत मोठा जल्लोष केलाय। विधानसभा निवडणूक 2024 बिगुल वाजला असून भारतीय जनता पार्टीने राहुरी पाथरडी नगर विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले यांची पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली असून कार्यकर्त्यांनी याबद्दल बुरान नगर येथे फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केलाय। यावेळी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले, गेली 30 वर्ष जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवले असून गेल्या 5 वर्षात मी लोकप्रतिनिधी नसताना देखील राज्य शासनाने मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला। जनतेच्या विश्वासावर मी नक्कीच विजयी होणार आहे। भाजपच्या नेतृत्वाने त्यांच्या विश्वासाला मी नक्कीच पात्र राहील आणि राहुरी पाथरडी नगर मतदारसंघातील विजय कार्यकर्त्यांच्या पाठबळावर खेचून आणणार आहे। जनता ही सध्याच्या लोकप्रतिनिधीला कंटाळली असून त्यांच्या नाकर्तेपणाला कंटाळली आहे। जनतेच्या सुखदुःखात सामील होत दररोज जनता दरबारच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचं काम सुरू आहे, असं प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले। विधानसभा निवडणुकीसाठी राहुरी पाथरडी नगर विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच चिमुकल्या नाताच्या हस्ते पेढे खाऊन आनंद उत्सव साजरा करत विजयाचा निश्चय केलाय। राहुरी नगर पाथरडी मतदारसंघामध्ये पहिल्याच यादीमध्ये माझी उमेदवारी घोषित झाली, जाहीर झाली। त्याबद्दल देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब, नड्डा साहेब आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे राज्याचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील किंवा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जेवढे त्या पदाधिकारी कमिटीमध्ये होते त्या सर्वांचे मनपूर्वक त्या ठिकाणी मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता निवडून येण्यासाठी ही राहुरी नगर पाथरडी मतदारसंघाच्या सर्व कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदारी आज येऊन पडली आणि मला तेवढा विश्वास आणि मला तेवढी खात्री की गेली महिन्यापासून राहुरी नगर पाथरडी मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ते आम्ही आज एकत्रच काम करतो आहे आणि जोमाने ते मला वाटतं प्रयत्न करून उद्या 20 तारखेचं मतदान झाल्यानंतर 23 तारखेचा जो काही निकाल लागन तो निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी विजय होईल अशी मला खात्री कार्यकर्त्याच्या कारण त्याचं कारण असं आहे का मी 2019 माझा पराभव झाला आणि ज्या दिवशी पराभव झाला त्या दिवशी 2-3 दिवस कार्यकर्ते मला दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे येत होती आणि 4 दिवसानंतर लगेचच मी बाहेर पडलो आणि प्रत्येक माणसालाच भेटली, भेटीगाठी घेऊन प्रत्येकाच्या मनापासून मी आभार मानले। पराभव झाला म्हणून मी काही कुठल्याच प्रकारचा घरामध्ये बसलो नाही आणि 5 वर्ष प्रत्येकाच्या व्यक्तिगत आसन, सार्वजनिक आसन, सामाजिक आसन सगळ्या गोष्टीमध्ये सुखादुःखामध्ये मी सहभागी होण्याचं काम करत होतो। 19 ते 22 पर्यंत राज्यामध्ये महाआघाडीची सरकार होतं, सत्ता होती, त्या काळामध्ये जर पाहिलं तर अनेक कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचं काम झालं आणि तो अनुभव आता प्रत्येक कार्यकर्त्यांनी भोगला। आज प्रत्येक कार्यकर्त्याला 5 वर्षाला पराभव झाल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात, त्याचा त्रास किती होतो, विकासाच्या कामाला किती मोठ्या प्रमाणामध्ये खिळ बसतील, विकास होण्यापेक्षा नुसतंच जाहिरातबाजी करणं, कुठंतरी मीडियाला, सोशल मीडिया, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना वेगळ्या प्रकारची दिशाभूल करण्याचं काम करायचं। मागच्या निवडणुकीमध्ये काही सहानुभूती मिळवली आणि सहानुभूतीतून माझा पराभव झाला, परंतु पराभव झाल्यानंतर मी कधी खचून गेलो नाही आणि आलेल्या माणसाला त्याच पद्धतीने वागणूक देण्याचं मी काम केलं। सकाळी माझा जनता दरबार असतो तर गेली 95 पासून मी विधानसभेचा 5 टर्मचा आमदार आहे
आमदार असताना तुम्हाला सांगतो का जी काय जनता दरबार सकाळी चालू राहतो तो आजही माझा जनता दरबार तेवढ्याच लोक प्रमाणामध्ये राहतो। सकाळी माझ्याकडे काम घेऊन आलेला व्यक्ती तो कोणत्या गावचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाजाचा आहे याचा विचार मी 40 वर्षाच्या राजकारणामध्ये कधीच केला नाही आणि म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला 5 वेळाला आमदारकी मिळाली, राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असणारी जी काही जिल्हा बँक शेतकऱ्याची बँक म्हणून त्या बँकेची सुद्धा संधी मिळाली आणि ह्या सगळ्या सत्याचं सोनं करण्याचा प्रयत्न मी सातत्याने 25 वर्ष केले आणि उद्यासुद्धा तुम्हाला सांगतो का लोकांच्या जनतेच्या विकासासाठी सातत्याने लढण्याचं काम निश्चितपणे करीन। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर। ऋणानुबंध विश्व विवाह, अपेक्षा तुमची, जबाबदारी आमची। लग्नासाठी योग्य जोडीदार शोधताय? मग विचार कसला करताय? आपल्या सुखी संसाराची करा सुरुवात ऋणानुबंध विश्व विवाहाच्या सोबतीनं, फक्त 999 रुपयात। ऋणानुबंध विश्व विवाह, तुमच्या संसाराचा प्रारंभ ऋणानुबंध विश्व विवाह सोबत। लग्न तर कुणीही जुळवतं, पण आम्ही प्रेमाची नाती जुळवतो। योग्य जोडीदार निवडीचे सुयोग्य ठिकाण, येथे गुण सवयी छंदच नाही तर जन्माचे ऋणानुबंध जुळतात। कुर्यात सदा मंगलम, ऋणानुबंध विश्व विवाह। आपल्याला हवा तसा जोडीदार जीवन साथी मिळवण्यासाठी ऋणानुबंध विश्व विवाह, येथे संपर्क साधा। ऋणानुबंध विश्व विवाह, येथे जुळतील आपल्या रेशीम गाठी। त्यासाठी चला तर मग आजच आमच्या www.ऋणानुबंधविश्वविवाह.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि रजिस्टर करा। आमची सेवा 365 दिवस आणि 24 तास उपलब्ध। ऋणानुबंध विश्व विवाह, अपेक्षा तुमची, जबाबदारी आमची। इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ। 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स, 0 इंटरेस्ट EMI 36 महीने तक। और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।